आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एकदम त्या काळात गेल्यासारखं वाटलं ग मला. आज अबीर नसताना तर मी कुठे असते ग? आज फक्त अबीर मुळे मला माझी मम्मा मिळाली. मला अजून आठवतोय तो दिवस. बर, हे आपण तुला चेक करूया. ठीक आहे. आणि काय काल तू खाल्लंस? किती? बर, तुला मी औषध देतो की सकाळ दुपार संध्याकाळ खा. या, काय झालं तर परत या. तुला काय झालंय? खोकला आणि पोटात दुखत. बर, तास घे सोड. ठीक आहे. काल काय खाल्लं होतं? खिचडी. आणि काय नाही? नक्की? नक्की. हसू नको डॉक्टर साहेब, तपासता आहेत ना. कळलं? कळलं. आणि काय खाल्लं होतं नक्की सांगा. बर, मग आपण परत चेक करूया. काल टोमॅटोची भाजी खाल्ली होती? हा. चित्रा त्याच्या मागे लागून 3 ग्लास पण पिलेस ना, त्यामुळे असं झालंय. बर, तुला औषध देतो इप्पी. आणि काय लागलं तर परत ये सकाळ दुपार संध्याकाळ. या औषध. आणि काय झालं तर परत या. तुम्हाला काय झालंय? कसं वाटलं आमचे डॉक्टर साहेब? जबरदस्त. मी प्रेमातच पडले याच्या चित्राताई. आय थिंक मी अगदी करेक्ट वेळी आली आहे तुमच्याकडे. हो, तुमचा मूल दत्तक घ्यायचा निर्णय योग्य आहे. आमच्याकडे खूप गुणी मुलं आहेत, त्यांना जर चांगले पालक मिळाले तर ते मोठी भरारी घेऊ शकतात. अर्थात मी सिंगल मदर असणार आहे, पण चित्राताई जितकी गरज एका मुलाला आईची असते ना, तितकीच गरज एका आईलाही मुलाची असते. मला वाटतंय मी आता जास्त वेळ करून नाही चालणार. मला हळू चल. मी तुला सांगितलं होतं ना पळू नकोस, मग कशाला पळलास? बघ आता लागलं ना. बस बस, काय होत नाही, मी हळद घेऊन येतो. दुखतंय का आता? काय होत नसते रे. आणि तो चिंता सायकल फिरत होता काय, त्याच्यासमोर कुत्रा आलं की रे, पडला काय रे. आणि मी त्याला म्हणलो अरे काय झालं रे, मग तिथं पळतच गेला तर आठ. हे आमच्याकडे नेहमीच असत, आम्हाला बाहेरून डॉक्टर बोलवावं लागत नाही त्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी. आमचे डॉक्टर अबीर आहेत ना, सगळं व्यवस्थित करतात. चला ऑफिस मध्ये मी मुलं तयार करून आणते. नाही, त्याची गरज नाहीये. तुझा का ग विचार बदलला का तुझा? नाही, माझ सिलेक्शन झालंय. आता तुम्ही नवीन डॉक्टर शोधा. खरं सांगू, पहिल्यांदा मला अबीरच खूप आवडला होता. त्याची ती समज, सगळ्यांशी प्रेमळ वागणं, त्याच्या बुद्धीची चुणूक,
मी एकदम इम्प्रेस होऊन गेले होते. जणू मनाने मी त्याची आई झालेच होते. तुला वाटलंही नसेल ना मम्मा, अबीर ऐवजी हे ध्यान तुझ्या गळ्यात पडणार. वेडत हे कोकरू. माझा फायनल निर्णय झालाय, तुम्ही प्लीज लवकरात लवकर त्या लीगल प्रोसिजर पूर्ण करा. खरं सांगू चित्राताई, मला माझ्या छोटूला माझ्या म्हणजे त्याच्या घरी घेऊन कधी एकदा जाईन ना असं झालंय मला. येस, मी समजू शकते. करूया आपण लवकर. हा मॅ कमिंग मॅडम. हा ये. सुधा, आमचा अबीर आणि अबीर ह्या माझ्या मैत्रीण सुधाताई. नमस्कार सुधा मावशी. नमस्कार. बसा ना तुम्ही. अरे वा, पाहुण्यांशी कसं वागायचं ते छान शिकवलंय चित्राताईंनी डॉक्टर साहेबांना. मोठं होऊन डॉक्टर व्हायचंय अबीरला. हो, पण त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. अभ्यास काय, करावाच लागतो. जरी डॉक्टर व्हायचं नसेल तरी, म्हणजे आमच्या मॅडम म्हणतात गायक व्हायचं असेल तरी अभ्यास हा करावाच लागतो. पण डॉक्टर का व्हायचंय रे तुला? मला ना असं वाटतं की या जगात कोणीही रडू नये. बर, त्याला आपण बरं केलं म्हणून मला डॉक्टर व्हायचंय. अगदी खरं. मी बघितलं ना मगाशी, तू तुझ्या सगळ्या पेशंटना बरं केलंस आणि हसवलंस सुद्धा. तू माझ्या बरोबर माझ्या घरी येशील? मी तुझा अभ्यास घेईन, तुला शाळेत सोडायला येईन, आपण दोघं गार्डनला फिरायला पण जाऊ. एवढंच काय, आमचे एक डॉक्टर आजोबा आहेत, त्यांच्याकडे जाऊ आपण. ते सांगतील तुला डॉक्टर होण्यासाठी कसा अभ्यास करायचा ते. खरंच? अगदी खरं. मग आता मला सांग, तुला माझ्या बरोबर राहायला आवडेल? मला आई म्हणायला आवडेल तुला? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, रडायचं नाही, हसायचं. अभी, मावशींच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस बाळ. अभी काय झालं बाळ, तुला जायचंय ना त्यांच्या घरी? मला तुमच्यासोबत यायला नक्कीच आवडलं असतं. पण पण काय बाळ, काय आहे तुझ्या मनात? मन मोकळेपणा नसा, बोल ना. चला माझ्यासोबत. चिनू आहे ना चिनू, माझ्या ऐवजी घेऊन जा. यासाठी मी अबीरची कायम ऋणी राहिले. तुला माहितीये, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य पूर्ण झालं, माझं जगच बदलून गेलं अगं. तुला माहितीये तेव्हा अबीर काय म्हणाला? ऐक, एवढंस कोकरू होत ग, तो म्हणाला ती फार नाजूक आहे हो, ती कधी पण रडते, कधी पण हसते आणि कधी पण रुसते. जर मी इथून गेलो तर ती खूप एकटी पडेलो, सारखी रडत राहील. आणि जर तुम्ही तिला घेऊन गेलात तर तिला घर पण मिळेल आणि आई. आणि तू? मी काय मजेत, माझे पेशंट ना चेक करता करता माझा वेळ कधी जाईल ते मलाच कळणार नाही. प्लीज तिला घेऊन जा ना.
संस्थेच्या नियमाप्रमाणे मी दोघांनाही दत्तक घेऊ शकत नव्हते. पण तुला खरं सांगते मी, तुझी शपथ. केवळ अबीरनी सांगितलं म्हणून मी तुला नाही दत्तक घेतलं. तू माझ्या समोर आलीस ना तेव्हा तुझ्या या टप्पोऱ्या डोळ्यांनी जादूच केली माझ्यावर. स्वच्छ नितळ निरागस डोळे आताही आहे, पुढेही असत राहतील. आणि नंतर माझ्याकडे बघितलंस आणि इतकं गोड स्माईल दिलंस म्हणून सांगू, अगं त्या क्षणी आपण अशा एकमेकींच्या होऊन गेलो माहितीये. तुला घेऊन मी घरी चालले होते ना गाडीत, आपण इतका धुमाकूळ घातला, आपण दोघी एवढ्या आनंदात होतो, आपण गाणी म्हणत होतो, आपण नाचत होतो, आपण हसत होतो, रडत होतो. हे सगळं होत असताना एकच सहल होता मनामध्ये, तुला आणि अबीरला एकमेकांपासून तोडूनच करत नाहीये ना, कुठलाही गुन्हा करत नाहीये ना, असं मला वाटत होत. मम्मा अग मी एक मात्र केलं, रोज देवाकडे तुझ्यासाठी प्रार्थना करायचे ना, तेव्हा अबीरसाठी पण करायचे, अजूनही करते. म्हणूनच तो गदड एवढा मोठा डॉक्टर झालाय. तुझी प्रार्थना ऐकली देवाने, सांगणार आहे मी त्याला. मम्मा आज मी त्याला भेटायला ना खरंच खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि खरंच मम्मा, बॉन्ड ना असा आतून मजबूत असला ना की आपण कितीही वर्ष एकमेकांना भेटलेलो नसतो तरी असं वाटतच नाही ना की आपण खूप वर्षांनी भेटतोय. आता अबीरला खरंच एक खूप मोठा सरप्राईज असणार. अजून कशी नाही आली सुंदरी, आज उशीर येऊन नाही चालणार तिला. येईल रे, तू नको टेन्शन घे. ऍक्च्युली तिच्याशी रिलेटेड प्रत्येक गोष्टीत काही ना काही ड्रामा ट्विस्ट टेन्शन असण्याची इतकी शक्यता झाली ना बाबा, पण आज तसं काही नको. मॅम, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पुढच्या रांगेत बसायचे, प्लीज तिकडे चाल. तुमच्या आईला नाहीत का? तिला शुद्धी काय अहो म्हणलं तिलाच मिस करते मी, ती इथं असती तर बरं वाटलं असतं. ते बघा आधी तर अभिषेक येऊन बसला. चल मामा, तुम्ही यांना अगं मीच फोन केला तरी असं
मी म्हणलं तू काय आग्रह करून त्याच्यात बोलावणार नाही, त्याच्यामुळे आपण फोन करावा ना. आणि मी फोन केला का ते आडीवडी घेणार नाहीत ना. त्याच्यापेक्षा महत्वाचं काय माहितीये का, त्यांना तुझं कौतुक आहे का नाही. चल पुढे जाऊ बसा. मामडाई ताल्यामुळे नाही तू मुंड नको खराब करून दिवस बर का. त्याच्या असण्या आणि नसण्यामुळे मला काही फरक पडत नाही आता. मम्मा मी आदीला बोलू का ग इकडे. तो असायला हवा ग इथे, म्हणजे आपली सगळी फॅमिली असायला हवी ना. सुंदरीसाठी इतकी प्राऊड मुवमेंट आहे, तर आपण सगळे एकत्र नको का. बोलवू त्याला. आता हिला नाही म्हंटल तर संशय येईल. मम्मा फोन करून बोलू का आदीला. बघ एकदा ट्राय करून, पण उचलला नाही तर मग सोडून दे. काय आहे तो कामात असेल ना, त्याला डिस्टर्ब. ट्राय करते. अगं राहू दे, म्हणजे नाही उचलला तर असू दे, डिस्टर्ब होईल ना त्याला. चल आपण निघूया. मामे ये बस बस. अगं सुंदरी ही तर कुठं बसते. कुठं म्हणते. हॅलो हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या या कौतुक सोहळ्याला मोठ्या आपुलकीने उपस्थित राहिल्याबद्दल ज्ञानज्योती इन्स्टिट्यूट आणि उत्तुंग प्रशिक्षण केंद्र या परिवारातर्फे आपण सर्वांचं स्वागत. आता प्रशिक्षण संस्थेच्या मान्यवरांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. नमस्कार. आपण सर्वजण जाणतात की गेले 30 वर्ष आमची ज्ञानज्योती इन्स्टिट्यूट आणि उत्तुंग प्रशिक्षण केंद्र या वर्षी IAS साठी प्रिलिमला अपियर झालेले आपले सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले असल्याने एका विद्यार्थिनीने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. आणि त्या सगळ्या मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आजचा हा सोहळा, तोही अशा एका मान्यवराच्या हस्ते ज्यांनी थोड्या वर्षाआधी जे आपल्या प्रशिक्षण केंद्रात काही वर्षांपूर्वी इथल्या विद्यार्थ्यांना IAS परीक्षेकरता मार्गदर्शन करायचे. आजचे प्रमुख अतिथी आहेत सर्वांचे लाडके डॉक्टर अभीर कार्येकर. ज्यांनी भारतात मेडिकलची पदवी घेतल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी अमेरिका गाठली आणि मग तिथेच ते संशोधनात रमले. त्यांच्या क्षेत्रातल्या अनेक अवॉर्ड्स आणि मानपत्रांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आणि ते कॉन्फरन्ससाठी आणि विविध प्रशिक्षण केंद्रांसाठी भारतात येत असतात. आताही ते तसेच आलेले असताना आम्ही हक्कानी त्यांना पकडून आणले आहे. तर अधिक वेळ न घेता मी त्यांना स्टेजवर येण्याची विनंती करते.